तर नमस्कार भावांनो मी परत आले तुमच्यासमोर एक नवीन वन साईड बॅनर घेऊन तर मित्रांनो आजचा बॅनर तुम्ही थमनेलवरती बघितलाच असेल तर कसा झाला बॅनर कमेंटमध्ये सांगा आणि आज आपण जी मेथड सांगणार आहे ती फॉलो करा तर मित्रांनो सगळ्यात पहिला म्हणजे जो आपण ऑइल इफेक्ट मेन फोटोवर वापरला आहे जो खाली खुर्चीवरती बसला आहे त्याची सगळ्यात पहिला व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि उरलेले जे तीन इफेक्ट आहेत म्हणजे जे मी डार्क ग्रे इफेक्ट मारलेत ते इफेक्ट मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जी टायगरची पी एन जी आणि तो जो फॉन्ट वापरला आहे तो फॉन्ट पण मी माझ्या फाईलमध्ये दिलेला आहे आणि फाईलचा पासवर्ड आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आजची व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेली आहे फक्त स्टेप जे आहे ते फॉलो करा आणि मग तुम्ही पण तुमच्या पद्धतीने तुम्ही बॅनर बनू शकताय आणि आज ती पुढची व्हिडिओसुद्धा मी मटेरियल देणार आहे फॉन्ट देणार आहे बॅकग्राऊंड देणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण की आपण लवकरच दररोज नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे तर मित्रांनो चला करूया आपण एडिटिंगला सुरुवात तर सर्वात पहिला मित्रांनो त्यासाठी तुम्हाला दोन ॲपची गरज आहे एक तर लाईटरूम आणि पिक्सार्ट मी दोन्ही ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर तुमच्याकडे नसतील तर खालून डाउनलोड करून घ्या आणि इन्स्टॉल करा ठीक आहे मित्रांनो आता सगळ्यात पहिला आपल्याला जायचं जायचे आणि जे तुमचे जे बागचे तीन फोटो आहेत किंवा दोन फोटो तुमच्यावरती तुमच्या हिशोबाने तुम्ही कसं ॲड करताय पण तीन फोटोज ॲड करा तीन फोटो पहिला तुम्हाला लाईटरूमला ॲड करून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यापुढची स्टेप मी तुम्हाला ते दाखवतो तर चला मित्रांनो आपण करूया एडिटिंगला सुरुवात लॅटरूमपासून तर सर्वात पहिला मित्रांनो तुम्हाला लायटर मोकळून घ्यायचं आहे लायटरूम मोकळल्यानंतर तुम्हाला मित्रांनो जायचं आहे जे आपले लाईटचे ऑप्शन देते दे ॲडजस्टमेंटवरती आहे तरी तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या फोटोला ॲडजस्ट करून ठेव करू शकता आता मला जरा वाटते बाबा ब्राईटनेस कमी आहे म्हणून मी केलं आता तुम्हाला इफेक्टवर जायचं आहे टेक्स्चर सिक्स्टी फोरवर करायचे आणि क्लिअरिटी आहे ती म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या अंदाजाने वाढवायची आहे मी वीस चोवीस पर्यंत असं तुम्ही ठेवा म्हणजे तुम्हाला असं प्रॉपर वाटेल तोपर्यंत ठीक आहे त्यानंतर कलर्सवर येऊन तुम्हाला सॅच्युरेशन तुमच्या म्हणजे नाही का मायनसमध्येच घ्यायचे पण तुमच्या फोटोच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही करा मायनस मित्रांनो सॅच्युरेशन कमी केल्यानंतर ना आता आपल्याला डिटेल्स ऑप्शनवरती वरती जायचे डिटेल्स ऑप्शनवरती का जायचं कारण की जर समजा तुमचा फोटो ब्लर वगैरे झाला असेल तर डिटेल्स ऑप्शनवरती जाऊन कलर नॉईज रिडक्शन आणि परत कलर रिडक्शन ते कमी करू शकता शार्पिंग वगैरे ते तुम्ही वाढून घ्या अंदाजाने ठीक आहे आता नॉईज रिडक्शन वाढवायचे आणि बघा आता तुमचा फोटो एक नंबर आणि एकदम स्मूथ झालेला आहे तयार तर मित्रांनो आपला हा तो ग्रे ऑइल इफेक्ट तयार तर ठीक आहे मित्रांनो लाईटरूमचं काम झालेलं आहे आता आपल्याला उघडायचं आहे पिक्सार्ट पिक्सार्ट उघडल्यानंतर मित्रांनो तुमचे जे मॉडेल तुम्हाला जे बॅकग्राऊंड दिले ते पहिलं ओपन करून घ्यायचे मी डायरेक्टली ओपन केले ते पण आपल्या फाईलमध्ये आणि फाईलचं पासवर्ड खाली पी एन जीमध्ये येणार आहे ठीक आहे आता सगळ्यात पहिला तुमचे जे तीन फोटो आहेत आपण त्या पहिलाच सांगतो मित्रांनो फोटो क्रॉप करू पहिला फोटोला इफेक्ट मारून मग क्रॉप करायचा फोटो आणि मग नंतर इथे ॲड करायचं ठीक आहे जनजेट नाही करत बसायची आता मग डायरेक्ट जो मेन फोटो आहे तुमचा मोठा तो पहिला इथे ॲड करायचा आहे आणि तुम्हाला इथे इरेजर ऑप्शनवरती जायचं आहे इरेझर ऑप्शनवरती गेल्यानंतर ना तुम्हाला एकदम परफेक्टली एकदम प्रॉपरली असं साईडला एकदम रफ करून घ्यायचं आहे आता मी पण माझा फोटो इथं जो आहे तो रफ करून घेतो म्हणजे कसा बॅकग्राऊंडला एकदम मिक्स झाला पाहिजे आणि आपण ग्रे इफेक्ट का मारला कारण की मित्रांनो जो आपला बॅ बै... बॅकग्राऊंड कलर आहे तो ग्रीनिश आहे एकदम म्हणजे नाही का येल्लोईश आहे म्हणून तो जास्त उठून दिसतो म्हणून आपला बॅनर पॅनर एकदम अॅट्रॅक्टिव्ह दिसणार आहे ठीक आहे तर तुमचा जो हा फोटो आहे आपण एकदम रफ केलेला आहे त्यानंतर दुसरा जो मेन फोटो आहे तो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे आता माझा जो दुसरा जो मेन फोटो है तो मी ते ॲड करतो एकदम प्रॉपर म्हणजे नाही का जास्त गॅप ठेवलं ना मित्रांनो मग ते ना पसरल्यासारखं वाटतं म्हणून कधी पण जेव्हा पण तुम्ही फोटो लाईनमध्ये ॲडजस्ट करताना एकदम जवळजवळ ॲडजस्ट करा बघा आता हे कसं भारी वाटतं आता बघा आता जो खालचा फोटो येतो आता मी तुम्ही रफ करून घेतो ठीक आहे हा खालचा फोटो तसा रफ नाही केला तर काय हरकत नाही तरी पण रफ करून घ्या तुमच्या हिशोबाने आता मी ह्यात काय माझ्या मॉडेलचे फोटो दिलेत नाही कारण की तुम्ही तुमचे मॉडेलचे फोटो ॲड करणार आहे जे जे मटेरियल रिक्वायर्ड आहे फॉन्ट रिक्वायर्ड आहे जे पी एन जी रिक्वायर्ड आहे ते सगळे मी फाईलमध्ये दिलेले आहे तुम्ही तिकडून घ्या ठीक आहे भा आता माझा मी तिसरा फोटो इथे ॲड करतो आता हे तुम्हाला पटपट का होते कारण की तुम्ही पहिलाच फोटोक्रॉप वगैरे करून ठेवले म्हणून तुम्हाला आता एकदम सोपं जाणार आहे आता तुम्हाला तिसरा क्रॉप करायची गरज नाही मित्रांनो तशी आता इथं आपण परफेक्टली तीन फोटो आपले ॲड झालेले आहेत आता आपल्याला ॲड फोटोजवरती तुरती द्यायचे आणि तुम्हाला मी टायगरची पी एनची कलर पण दिली आणि कलर लेस पण दिले म्हणजे नाही का सॅच्युरेशनमध्ये पण दिले तर तुम्ही हे बॅकग्राऊंड हे काय इझी आहे कारण की बॅकग्राऊंड प्लेन आहे ना आपलं ठीक आहे आता आपल्याला फुल ॲडजस्ट करायचं तुम्ही बघू शकता मित्रांनो साईड साईडला ना जी टायगरची केस आहेत ती गेलेली आहेत ठीक आहे आता आपण त्यासाठी काय केले आपण त्यांना रफ केले म्हणजे कसं ते एकदम मिक्स होईल तर सगळ्यात पहिला मागं एकदम टाकून घ्यायचे इरेझर ऑप्शनवर जायचे म्हणजे नाही का एकदम बॉर्डरला एकदम लाईटली ना लाईटली लाईटली एकदम रफ करून घ्यायचं आपल्याला म्हणजे ते बॅकग्राऊंड बरोबर मिक्स होईल ठीक आहे तर आता तुम्हाला इथे खाली गॅप दिसत असेल त्या फोटोच्या आणि त्या टायगर पी एन जीमध्ये पण टायगर पी एन जी जेवढी मोठी होईल तेवढी मोठी करून घ्यायची आणि गॅप तो फिल करायचा ठीक आहे भा नो आता माझी पी एन जी मी इथे ॲडजस्ट करतो तुम्ही पण तुमच्या पद्धतीने पी एन जी ॲडजस्ट करा ठीक आहे आता माझी इथे टायगर पी एन जी ते ॲडजस्ट मी केलेली आहे आता उरलेला जो ह्या साईडचा राईट हँड साईडचा पार्ट आहे तो आपल्याला इरेजरनी पूर्ण रफ करून टाकायचा आहे टायगर पी एजीचा ठीक आहे तर टायगर पी एन जीचा मी टाय जो पूर्ण आहे तो पूर्ण रफ करून घेतो ठीक आहे तर आता हे बघा मित्रांनो हे सॅचुरेशन विदाऊट म्हणजे नाही का सॅच्युरेशन कममध्ये कसं व्हायला वाटतं बघा एकदम ग्रेइश इफेक्टमध्ये एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते बॅनर आता जो तुमचा मॉडेलचा मेन फोटो आहे त्याला आपण ऑइल इफेक्ट वापरला आहे तर आपली सर्वात पहिली व्हिडिओ ऑइल इफेक्टवरतीच आहे तुम्ही जाऊन ती बघू शकता आपल्या चॅनलवरती आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा ठीक आहे भाऊनू आता जो आपली ऑइल इफेक्टची पी एन जी आहे म्हणजे नाही का आपली जो मेन मॉडेलचा फोटो आहे तो आपण इथे ॲड करतो आहे तर सगळ्यात सर्वात प्रथम तुमचे फोटो पहिला ॲड करून ॲडजस्ट करून घ्या तर मी पण माझे तो फोटो प्रॉपरली ॲडजस्ट करून घेतो ठीक आहे भावानो आता तुम्हाला जायचं तो आपल्या मेन फोटोवरती आता मेन फोटोला ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो असं तुम्हाला वाटणार की बाबा हे गॅ बॅकग्राऊंड खाली मिक्स होत नाही तर खाली मिक्स होण्यासाठी मी काय केले एक शॅडो पेनची दिली ती शॅडो पेनची फक्त जर तुम्ही खालून ॲड केली ना तुम्हाला काही रफ करायची गरज नाही किंवा काही मिक्स करायची गरज नाही आता ती शॅडो पेनची मी तुम्हाला दिली ती तुम्ही फक्त इथे ॲड करा तुमचं काम झालेलं आहे भावानो एकदम सोप्या पद्धतीत एकदम चांगला बॅनर म्हणजे झालेला तर आता सर्वात प्रथम तुमचे सगळे फोटो इथे ॲडजस्ट झालेले आहेत फोटोचं काही टेन्शन नाही आहे आता राहायला विषय तुमचे डेट पी एन जीचा आणि तुमचे जी टेक्स्टची पी एन जी आहे तिथे ॲड करायचा तर जी टेक्स्टची पी एन जी आहे माझ्या लाडक्या भाईला हार्दिक शुभेच्छा ती पण आपण फाईलमध्ये दिलेली आहे आणि ह्यात जो मी फॉन्ट वापरला आहे अनिकेत साबळे हा फॉन्ट वापरला आहे ते फॉन्टची लिंक पण मी म्हणजे नाही का फॉन्टची फाईल पण मी फाईल म्हणजे नाही का माझ्या फाईलमध्ये दिलेली आहे ते फाईल तुम्ही तिथून डाउनलोड करा आणि ते फा तो फॉन्ट एक्स्ट्रॅक्ट करा पिक्सल लॅबमध्ये ठीक आहे भाऊ ना आणि जर तुम्हाला कशावरती व्हिडिओ पाहिजे हे कमेंटमध्ये सांगा म्हणजे त्या पद्धतीने मी व्हिडिओ आणत जाईन ठीक आहे आता जी माझी जी अनिकेत सावळे आणि जी विशेषची पी एन जी आहे ती मी ते ॲड करतो ठीक आहे आता अनिकेत सावळे हा फॉन्ट बघा मित्रांनो कसा केला आहे ग्रॅडियंटमध्ये का केलं मी हा कलर का घेतला कारण की मित्रांनो आपला बॅकग्राऊंड कलर बघा कसा आहे म्हणून मी त्या पद्धतीने जरा क्रिएटिव्हिटी करून हे केले तुम्ही पण क्रिएटिव्हिटी करून तुमचं बॅकग्राऊंड जर वेगळा असेल तर तुम्ही पण त्या पद्धतीने बघा आणि खाली शाळू पेंजवरती हाफ मॉट लावा एकदम जबरदस्त दिसणार ठीक आहे आता माझ्या पद्धतीने मी माझा फोटो तर ॲडजस्ट करून घेतो म्हणजे नाही का ॲडजस्टमेंट पहिला तर तुम्हाला सांगितल्यानंतर ॲडजस्ट करायला लागतंच कारण की ते कधी कधी हलतं ठीक आहे आता मी ते ॲडजस्ट केलं आहे माझा फोटो ॲडजस्ट केल्यानंतर आपली जी दुसरी पेंज आहे ती आपल्याला क्रॉप करायची आहे ती बरोबर आपल्या नावाच्या बरोबर खाली ॲडजस्ट करायचे आणि एकदम सोप्या पद्धतीत आपला मस्तपैकी बॅनर तयार झालेला आहे भावानं तर बॅनर कसा वाटला आपल्या कमेंटमध्ये सांगा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हे पण सांगा की आपण पुढची रोजी पुढची व्हिडिओ कशावरती आणू तर धन्यवाद भावांनो लाईक करा शंभर लाईकचं टार्गेट कंप्लीट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये